पदार्थ जळण्यासाठी हवेची गरज असते। माझी कविता सुद्धा आहे, जळणाऱ्या आणि जाळणाऱ्यापासून तयार होणारे जल कळत नाही कसे करते सर्वांचे मन शीतल। ऑक्सिजन हा वायू असा आहे की जो जळणारा आणि जाळणारा ज्वलनाला मदत करतो, आणि कार्बन डायऑक्साइड वायू आहे की जो स्वतः जळतो। ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, कार्बन डायऑक्साइड स्वतः जळतो, आणि H2O दोन्हीच्या संयोगाने बनणारे जे पाणी आहे ते सर्वांचं मन हे शीतल करत असतं। माझी ही चारोळी आहे, तर सहज आठवली कारण यात दिलंय की पदार्थ जळण्यासाठी हवेची गरज असते। एखादी मेणबत्ती जर आपण पेटवलेली असली आणि ती जर जळती मेणबत्ती असेल, तर हळूच आपण काय करतो, एक ग्लास घेतला आणि तो ग्लास जर त्या जळणाऱ्या मेणबत्तीवर हळूच उपडा टाकला तर काय होतं, थोड्या वेळापर्यंत ती मेणबत्ती जळत राहते, कारण त्या ग्लासाच्या आत जी हवा आहे, त्या हवेतील जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला त्या मेणबत्तीला ज्वलण्यासाठी मदत करत असतो। पदार्थ जळण्यासाठी हवेची गरज असते, हवेतील ऑक्सिजनची सुद्धा गरज असते।